संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये शंभर टक्के निकालाची परंपरा राखीत असलेल्या माहूर येथील श्री जगदंबा विद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने सांस्कृतिक विभागाच्या वतीने आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते संस्थेचे सहसचिव राजकुमार भोपी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर संचालक किरण भोपी भवानीदास भोपी प्राचार्य भगवान जोगदंड पाटील यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले या प्रास्तविकामध्ये सांस्कृतिक विभाग प्रमुख विश्वास जाधव यांनी विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक जीवनापासूनच व्यवसायाची आवड निर्माण व्हावी विद्यार्थ्याने स्वावलंबी व्हावे व विद्यार्थिनींमध्ये पाककलेची गोडी निर्माण व्हावी या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे नियोजन केले असल्याचे स्पष्ट केले अध्यक्ष राजकुमार भोपी यांनी विद्यार्थ्यांनी आवडीने बनविलेल्या अनेक चविष्ट पदार्थांची चव चाखत विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले या कार्यक्रमामध्ये प्राथमिक माध्यमिक व उर्दू विभागातील विद्यार्थ्यांनी विविध चविष्ट पदार्थांची विक्री करत रसिकांच्या जिभेचे पारणे फेडले या कार्यक्रमाला हजारो विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी हजेरी लावल्याने सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत विद्यालयामध्ये आणि परिसरामध्ये चिक्कार गर्दी झाल्याने या शालेय परिसराला अगदी यात्रेचे स्वरूप आले होते शहरातील बाजारपेठेत व सर्वत्र नागरिकांच्या चर्चेत आनंद मिळाव्याचाच विषय ऐकावयास मिळत होता जगदंबा महाविद्यालयाचे प्राचार्य भगवान जोगदंड पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचे व भेट देणाऱ्या पालकांचे आभार मानले व पुढील आयुष्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उर्दू विभागाचे मोहम्मद फारुख मजहर खान प्रभार प्रमुख धानगे मॅडम झरकर मॅडम शेळके मॅडम टनमने सर प्राध्यापक वानखडे शक्करगे सर गालिब सर इत्यादींसह शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले श्रीक्षेत्र माहूर येथून संजय घोगरे राजू दराडे अनवर खिच्ची व कार्तिक भेरे यांचा हार वृत्तांत